आळंदीत आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांचा 139वा स्मृती दिन साजरा करण्यात आला. आळंदी येथील वाय जंक्शन एस टी स्टँड समोर चौकात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या 139व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अभिवादन सभेत नगराध्यक्ष वैजयंताताई उमरेगर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य नानासाहेब साठे सर होते. याप्रसंगी आळंदी नगरपालिकेचे उपराध्यक्ष सचिन दिलबिले, नगरसेवक सागर भोसले, नगरसेविका रुक्मिणी कांबळे, नगरसेवक पांडुरंग वैले, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका विनयाताई, प्रदीप आबा तापकीर, शिवसेना विभाग प्रमुख आळंदी शहर सुरेश नाना झोंबाडे, माजी नगरसेविका मंगलताई वेलकर, माजी नगरसेवक अशोक उमरेकर, उद्योजक अविनाश तापकीर, लहुजी टायगर, युवा मंचाचे अध्यक्ष बापूसाहेब वाघमारे, युनियन बँक मॅनेजर अश्विनीताई पाटील, उद्योजक गणेश रहाणे, गणेश लांडगे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष संदीपान झोंबाडे, भाजपचे कार्याध्यक्ष बंडूनाना काळे, सामाजिक कार्यकर्ते बाबूलाल काळे, ज्येष्ठ साहित्यिक सोपानराव खुडेसर, सोपान चव्हाण साहेब, झोपडपट्टी सुरक्षा दल पुणे जिल्हा सरचिटणीस नीलमाताई संतोष सोनवणे, शिवसेना शाखा प्रमुख सतीश गुंड, बाबासाहेब सुतार, पत्रकार एम डी पाखरे, पत्रकार अर्जुन मेदनकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून सूर्यकांत खुडेसर यांनी आपण नगर परिषदेला सभागृहाची लेखी मागणी करून प्रशासनाने नकार दिल्याने प्रतिमेचे पूजन रस्त्याच्या कडेला वाय जंक्शन चौकात करावे लागले. या महापुरुषांच्या कार्यक्रमासाठी जागा नसल्याने खंत व्यक्त केली व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांचे कार्य समाजासाठी नव्हे तर देशाच्या विकासासाठी महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त केले. नगर परिषदेच्या विशेष सहाय्य कार्यातून सर्व समाज घटकांना विश्वासात घेऊन प्राधान्याने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक विकसित करणार असल्याची ग्वाही आळंदी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष वैजयंताताई उमरगेकर यांनी दिली. कार्यक्रमाच्या वेळी सूरनावा ध्यासनावामधील अभिषेक चंदन कांबळे व गायक माणिक खंडागळे, गायक तेजस जगदाळे व कवी अनिल नाटेकर यांच्या गीतातून लहुजींच्या कार्याला उजाळा दिला. संतोष सोनवणे यांनी सूत्रसंचालन तर प्रास्ताविक सूर्यकांत खुडे व आभार सुरेश झोंबाडे यांनी मानले. धन्यवाद.